आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खोतवाडी विद्या मंदिर इमारत सुधारण्यासाठी 1 लाखांचा निधी. जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध. हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथील विद्या मंदिर आणि तारदाळ येथील कुमार विद्या मंदिर या शाळेच्या इमारत डागडुजीसाठी जिल्हा परिषद फंडातून जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी 2,70,000 निधी उपलब्ध करून दिला आहे. खोतवाडी विद्या मंदिर शाळेस त्यापैकी 1,70,000 रुपयांचा निधी देण्यात आलाय. स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा दृष्टिकोन समोर ठेवून या इमारतीच्या विशेष दुरुस्ती कामाचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं. यावेळी तालुका पंचायत समिती सदस्य अंजना शिंदे, सरपंच संजय चोपडे, भारत निर्माणचे सचिव सचिन पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जाधव मॅडम, मुख्याध्यापक वसवडे सर, सी के पाटील भुजवडकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन मलगे, सतीश जुगोळकर, आर के कोळी, सावंता माने, रवी सासने, बापू चोपडे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी खोतवाडीहून बसगोंडा कडेमणी.